जिल्ह्यात कोरोनाचे संकट अधिक वाढत असून शनिवारी नव्याने तब्बल पाचशे पंच्याहत्तर रुग्ण आढळून आलेत याशिवाय सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाने अठरा जणांचा मृत्यू झालाय तर तीनशे त्रेचाळीस जणांनी आज कोरोनावर मात केली आहे मिरज शहरातील पाच जणांचा मृत्यू झालाय सांगलीतील दोन येळावी शिराळा कसवे डिग्रज कर्जवडे कौलापूर नागठाणे हरिपूर चिकलहोळ पलूस तासगाव आणि देवराश्र येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झालाय सांगली महानगरपालिका क्षेत्रात आज दोनशे तीन रुग्ण आढळलेत याशिवाय मिरज तालुक्यात सर्वाधिक त्र्याहत्तर रुग्ण आढळलेत राठपाडी तालुक्यात पासष्ट रुग्ण आढळलेत खानापूर तालुक्यात अठ्ठेचाळीस रुग्ण तर कडेगाव तालुक्यात सत्तेचाळीस रुग्ण आढळून आले आटपाडी तालुक्यात तेहतीस रुग्ण शिराळा तालुक्यात बत्तीस रुग्ण कवटेभंकाळ तालुक्यात एकतीस रुग्ण तासगाव तालुक्यात सत्तावीस रुग्ण जत आणि पलूस तालुक्यात प्रत्येकी आठ रुग्ण आढळलेत जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे या आठवड्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली असून शनिवारी तब्बल पाचशे पंच्याहत्तर रुग्ण आढळलेत जिल्ह्यात कोरोना बाधितांचा दहा हजाराचा टप्पा पार करत हा आकडा आता अकरा हजारांच्या जवळ गेलाय याशिवाय सलग दुसऱ्या दिवशी अठरा जणांचा कोरोनामुळे बळी गेलाय जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या ही चारशे वर पोहोचली आहे कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचारानंतर तीनशे त्रेचाळीस जण कोरोनामुक्त झालेत मिरज शहरातील नव्वद वर्षीय हो वृद्ध साठ वर्षीय हो आणि तीस वर्षीय हो पुरुष ऐंशी वर्षीय आणि ब्याऐंशी वर्षाच्या दोन महिला यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झालाय त्या सांगलीतील पंचावन्न वर्षीय व त्रेसष्ट वर्षीय पुरुष येळावीतील बहात्तर वर्षांचा पुरुष कसबे डिग्रसमधील एकावन्न वर्षीय पुरुष कंजवडे येथील त्रेसष्ट वर्षांची महिला कौलापूर येथील बासष्ट वर्षीय पुरुष नागठाणी येथील पासष्ट वर्षाचा पुरुष हडीपूर येथील पंचेचाळीस वर्षीय पुरुष चिकलहोळ येथील पस्तीस वर्षाचा तरुण पलूस विद्यानगर येथील ब्याऐंशी वर्षीय वृद्ध तासगाव येथील पासष्ट वर्षाचा पुरुष आणि देवराष्ट्र येथील अडतीस वर्षीय तरुण या चार रुग्णालयात उपचार सुरू होते या सर्व रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंके यांनी सांगितले महानगरपालिका क्षेत्रात नव्याने तब्बल दोनशे तीन जण पॉझिटिव्ह आले आहेत त्यामध्ये सांगली शहरातील एकशे तीस तर मिरजेतील त्र्याहत्तर जणांचा समावेश आहे महापालिका क्षेत्रात सातत्याने रुग्ण आढळत असल्याने शहरात भीतीचं वातावरण पसरलंय याशिवाय मिरज तालुक्यात सर्वाधिक त्र्याहत्तर रुग्ण आढळलेत तर वाळवा तालुक्यात पासष्ट रुग्ण खाणापूर तालुक्यात अठ्ठेचाळीस रुग्ण आणि कडेगाव तालुक्यात सत्तेचाळीस रुग्ण आढळले आटपाडी तालुक्यात तेहतीस रुग्ण शिराळा तालुक्यात बत्तीस रुग्ण कवठेभंकाळ तालुक्यात एकतीस रुग्ण तासगाव तालुक्यात सत्तावीस रुग्ण जत आणि पलूस तालुक्यात प्रत्येकी आठ रुग्ण आढळून आलेत जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे दहा हजार नऊशे सत्त्याण्णव रुग्ण आढळले त्यापैकी चारशे शेहेचाळीस व्यक्तींचा मृत्यू झाला असून सहा हजार सहाशे छत्तीस जण कोरोनामुक्त रुग्ण आहेत सध्यास्थितीत जिल्ह्यात तीन हजार नऊशे पंधरा कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत बाधित रुग्णांपैकी एक हजार आठशे एकोणपन्नास जण होम आयसोलेशन मध्ये आहेत